नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी उरण तालुक्यात जे एन पी टी परिसरात दीव दमण येथून परदेशी बनावटीची शहात्तर लाख रुपयांची उंची दारूची तस्करी रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे उरण मध्ये लाखोंची दारू येणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांसह उरण येथे विविध ठिकाणी गस्त ठेवली होती शनिवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास तीन संशयित ट्रेलर आढळून आले त्यांची तपासणी केली असता ट्रेलरमध्ये मॅकडोवल्स आणि सिग्नेचर व्हिस्कीने भरलेले दारूचे बॉक्स आढळून आले राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या या धडक कारवाईत एकूण शहात्तर लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून यात सिग्नेचर विस्कीचे बावीसशे ऐंशी बॉक्स तर मॅकडोवल्स विस्कीच्या तीनशे पंच्याहत्तर बॉक्सचा समावेश आहे या गुन्ह्यात हरिश्चंद्र गोरख गायकवाड राहणार पाटोदा बीड मोहम्मद वसीर राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश देविदास तांदळे राहणार आष्टी बीड यांना अटक करून तीन ट्रेलर आणि तीन कंटेनर जप्त करण्यात आले हा मद्य पुरवठा कोणाकडे जाणार होता त्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली आहे वादळवारा लाईव्ह विठ्ठल ममता बादे उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन